घटना हिंगना की है, जहां लोग मेहनत मजदूरी कर अपने घरों में लौटकर अपने काम में थे, उसी में अचानक तृतीय पंथियों ने आम लोगों के घरों में घुसकर मारपीट कर दी। इसके चलते गांव के लोगों में दहशत का माहौल है। वहीं इसके पहले भी तृतीय पंथियों ने निलढो में आतंक मचाया था। वहीं MIDC हिंगना पुलिस इस विषय में अपनी कार्रवाई कर रही है। आइए जानते हैं क्या है पूरा मामला। माझ्या भी घरी ते आले, दोन्ही ही तिचा मुलगा पण आला आणि ते माय पण आली आणि घरात घुसायचा प्रयत्न केला, लेकिन मी बाहेर निघलो नाही आणि खूप घाणारले शिवा दिला त्या लोकांनं। तू अनिताले कायले वाचवाले गेली होतीस म्हणून शेनी त्यानं समाजाची शिवा दिला आणि मला पण दिला। आहे तो तृतीय पंथी, तो ह्या एरियातनं राहता, तो त्याच्या जो समाजात आहे तो तिथं राहिला तर चांगलंच राहील, वातावरण खराब नाही होईल, अजून चांगलं राहील। आणि त्याची जी आई आहे तर ते बी आई तिच्यापाशी जाऊ शकते, याने मायलेकं इथून गेले तर थोडंसं गावाचं वातावरण शांत होऊन जाईल। गावकरीकरणाकडून आम्ही एक निवेदन देऊन, एक पोलीस स्टेशनला देऊन, एक DCP देऊन, एक CP देऊन, पण त्याला आम्ही मागणी करून काय आहे तृतीयपंथी जो आहे याची गावात वातावरण खराब होऊन राहिलं, दहशतीचं वातावरण येऊन राहिलं, धुमाकूळ करून राहिले, अजून कसं जोर जबरदस्ती येऊन केव्हा केव्हा ते खंडणी बी मागते, समजा वसुली बी करते, ह्याही घटना नाही घडल्या पाहिजे तसे आम्ही मागणी करू। आज माझ्या कानावर अशी घटना आली की म्हणजे कानावर आली की आज काही तृतीय पंथी 7-8 लोक विहार परिसरामध्ये काही म्हणजे हंगामा किंवा हमल्यासारखं काही घटना घडत आहे बा म्हणून माझ्या कानावर आली आणि ती ऐकून मी इथपर्यंत इथे आलो। आज मी इथे उभी होती, वहिनीने दार बंद केला तर मग मी पण प्रयत्न करत होती की आतमध्ये यायची, तर बंद करून दिला तर मी तिथेच थांबून गेली। तर जो तो छक्का म्हणतो ना तो बनला, तो पोरगो काय म्हणते इनच मला असं म्हटलं म्हणते, छक्का म्हटलं म्हणते, तर दुसरा आला छक्का ना मग माझ्या मला असे आणि की केस धरायला गेलं, केस पकडलं, तर मीनं पण पकडले त्याचे केस आणि मग पोलीस वगैरे होता त्यांनी अडवलं। NBCN न्यूज के लिए हिंगना से कैमरामैन अजीत कुंवर के साथ संवाददाता आशीष गोंडाने की रिपोर्ट।